कारखान्यामध्ये 13 वर्षामध्ये कामगारांना आम्ही सांगितलेलं आहे आणि कुठेही काम बंद आंदोलन, संपाचं हत्यार किंवा बेकायदेशीरीचं या ठिकाणी काम बंद करून कुठेतरी वेगळ्या मार्गाने जायचं असं कुठेही कामगारांना कधी 13 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांना सूचना केल्या नाही. पण हे सगळं करत असताना सातत्याने 13 वर्ष हा लढा देताना प्रत्येक लढ्यामध्ये आज तुम्हाला कल्पना असेल ह्या व्यासपीठावरती फक्त मी ज्या ज्या युनिटमध्ये हिंद कामगार संघटना काम करते त्या त्या युनिटचे प्रतिनिधी या ठिकाणी वरती व्यासपीठावरती मी बसवलेले आहे. याचं कारण त्यामागचं एकच आहे की संघर्ष काय आहे आणि संघर्ष करून कसं यश प्राप्त होतं त्याचं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी या व्यासपीठावर बसणारी ही मंडळी जे सैनिक आहेत हिंद कामगार संघटनेचे आणि ज्या माध्यमातून आम्ही त्यांना दिशा आणि रस्ता देतो मग कुठलंही अनुचित प्रकार न करता कुठंही कायदा हातात न घेता हा हे यश कसं प्राप्त करायचं या माध्यमातून आम्ही त्यांना प्रत्येक मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या संघटनेचे त्या ठिकाणी त्यांना असतो. हा लढा लढत असताना 13 वर्षापूर्वी पहिली डायची कर्केदा युनियन ही इंटरनल युनियन होती. पहिली त्या ठिकाणी इंटकची युनियन होती, नंतर इंटरनल युनियन झाली. 13 वर्षापूर्वी 2008 2007 ही सगळी मंडळी माझ्याकडे आली, सभासद झाली. 2007 ही सगळी मंडळी माझ्याकडे आली आणि सभासद झाली. कामगार सभासद झाल्यानंतर लढा हा अत्यंत यशस्वी करण्याची एक मोठी जबाबदारी आमच्यावरती येऊन टेपली होती. इंटरनल म्हणजे आतली संघटना जी होती कामगारांची, त्यांनी आतमध्ये कंपनीला मागणी पत्र सादर केलं होतं म्हणजे कामगार कायद्याला धरून. हे मागणी पत्र आम्ही टेकवर केलं हिंद कामगार संघटनेने आणि त्याच्यामध्ये काही ज्या त्रुटी होत्या त्या फुलफिल केल्या आणि परत कामगार कंपनीला ते मागणी पत्र आम्ही सादर केलं. सातत्याने मी स्वतः वैयक्तिक असेन, आमच्या संघटनेच्या जनरल सेक्रेटरी यशवंत सुपेकर असतील, खजिनदार सचिन कदम असतील, उपाध्यक्ष शांताराम कदम असतील, सातत्याने त्यांना मार्गदर्शन करत असताना आमचे ॲडव्होकेट मरलापल्ली साहेब असतील. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत ह्या कारखान्याचा इतिहास आम्ही लढत असताना, न्यायालयीन लढा देत असताना कुठेही अनुचित प्रकार म्हणजे चुकीचा कामगार कायद्याची प्रथा आम्ही हातात घेतली नाही आणि कामगारांनाही घेऊन दिली नाही. म्हणजे हा लढा यशस्वी करण्याची जबाबदारी चांगल्या माध्यमातून एकत्र राहिल्यानंतर कामगार एकजुटीचा हा कसा विजय असतो या आणि संघर्षाच्या माध्यमातून कसा हा विजय प्राप्त करून घेता येतो एकत्र राहून हे या ठिकाणी आम्ही दाखवून दिलेलं आहे. हे यश प्राप्त करत असताना प्रत्येक वेळेस आम्ही खालच्या कोर्टामध्ये लेबर कमिशनरकडे गेलो, त्या ठिकाणी कंपनी आम्हाला प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर आम्ही इंडस्ट्रियल कोर्टात गेलो, त्या ठिकाणी कंपनीने आपलं सगळं मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित करून आमच्या विरोधात निकाल गेला, आम्ही हिंमत हारलो नाही. त्यानंतर हायकोर्टात गेलो, हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला, आम्ही हिंमत हारलो नाही. पण हायकोर्टामध्ये निकाल देत असताना किंवा इथं निकाल देत असताना सगळ्या कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण केल्या होत्या. कायदेशीर बाबीमध्ये कुठलीही त्या ठिकाणी आम्ही कसूर किंवा चूक केली नव्हती, तरी देखील चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी निकाल देण्यात आला. आता मी कोणाला या ठिकाणी नावं ठेवलं नाही, कारण आजचा हा आनंदोत्सव आहे आपला. निकाल आमच्या विरोधात गेला, मग हायकोर्टात गेलो. पण हायकोर्टात तर मोठी गंमतच झाली आहे, त्यांच्याकडे आम्ही न्यायाच्या प्रक्रिया न्यायाच्या आशेच्या माध्यमातून सगळ्या बाबी आमच्या पूर्तता आणि व्यवस्थित असून देखील आमच्या विरोधात त्या ठिकाणी निकाल गेला. नंतर जेव्हा ज्यावेळेस न्यायदेवताच्या लक्षात आलं की आम्ही काहीतरी आपण काहीतरी या ठिकाणी चुकलेलो आहोत, चूक ज्यावेळेस न्यायदेवताच्या त्या ठिकाणी लक्षात आल्यानंतर त्यांनी ते सगळे पिटिशन एकत्र जे केले होते ते पिटिशन पुन्हा वेगवेगळे केले आणि त्या ठिकाणी चूक काय होती ती त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिली त्यांच्या त्या दुसऱ्या निर्णयामध्ये. तो आमचा दुसरा यश होता. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही गेलो सातत्याने 5 वर्ष आम्ही शेवटी कामगारांना सगळे संजू भाषेत सगळी मंडळी आम्ही विमानाने जायचो. आमच्या अगोदर कंपनी 5 दिवस अगोदर त्या ठिकाणी पोहोचली असेल. सुप्रीम कोर्टाची अशी पद्धत आहे, इथल्या ॲडव्होकेटांना आपण समजा इथं 10,000 रुपये फी असेल
तर हायकोर्टामध्ये ती 50,000 असायची. सुप्रीम कोर्टामध्ये पहिला डीडी 8 दिवसापूर्वी द्यावा लागायचा, तो काय डीडी 10,000 नसायचा किंवा 5,000 नसायचा किंवा 50,000 पण नसायचा. 2.5-3 लाखाचा पहिला डीडी 8 दिवस अगोदर आम्हाला या ठिकाणी त्यांना पोस्ट करावा लागायचा. तो डीडी हातात त्या वकिलांच्या पोहोचल्यानंतर त्यानंतर ते फाईल ओपन करायचे. मग आम्हाला त्या ठिकाणी जाऊन बसायचो आम्ही, संजू काशीद आम्ही सगळे वकिलांपाशी जाऊन बसायचो, आमचे सुभेगर असेल आम्ही बसायचो. आम्ही त्यांना मार्लापल्ली साहेब जे सुप्रीम कोर्टाचे वकील होते त्यांना आम्ही सगळ्या आमच्या बाजू व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडत होतो. आणि ह्या बाजू मांडत असताना सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील त्या ठिकाणी आमच्या बाजूने ज्यावेळेस लागला, त्यानंतर कारखान्याच्या मालकीन त्यांचे सगळे ती पद म्हणजे त्यांचे सेक्रेटरी यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी कुठेतरी मग डॉक्टर संजय कुरोच्या नावाचे एक त्यांचे जनरल मॅनेजर आमच्याकडे त्यांनी पाठवले. त्या संजय कुरव साहेबांचं एवढं या ठिकाणी कौतुक मी करेन माझ्या शब्दांमध्ये की त्यांनी ह्या सगळ्या घडामोडी व्यवस्थित करून या ठिकाणी आणल्या. त्यांनी त्यांच्या मालकीनला वकील मॅडमच्या त्यांच्या तुमच्या डायची कंपनीच्या मालकीन त्यांना व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडणी केली. त्यांच्या सेक्रेटरीच्या कविता थाडोसर ना कविता थाडोसर त्यांना व्यवस्थित मांडणी केली आणि त्यानंतर ह्या वाटाघाटी आमच्या सुरू झाल्या. वाटाघाटी सुरू होत असताना लेबर कमिशनर आदरणीय पनवेलकर साहेब जे आपल्या पुणे जिल्ह्याचे सगळ्या आपल्या कामगारांचे त्या ठिकाणी समेट घडवणारे शासकीय अधिकारी सरकारी अधिकारी आहेत त्यांच्यासमोर बैठक बंद झाली. कंपनीचे वकील त्या ठिकाणी होते आदित्य जोशी, त्यांचे सगळे 3 कंपनीचे वकील, आमचे वकील कोळ साहेब, एक डेप्युटी रिटायर कलेक्टर होते बोरसे साहेब, पनवेलकर साहेब, कंपनीचे आमचे संजू काशीद, मी स्वतः होतो, सुपेकर साहेब होते, सचिन होते, शांताराम कदम, आम्ही सगळे त्या ठिकाणी बैठकीला बसलो. आणि बैठक होत असताना लेबर कमिशनर पुढं त्या ठिकाणी बैठक झाली आणि सामंजस्य असं त्या ठिकाणी वाटाघाटी झाल्या. हा आमच्या न्यायालय प्रक्रियेचा 13 वर्षाचा हा सगळ्यात मोठा विजय होता त्या ठिकाणी. हा लढा लढत असताना नंतर न्यायालय लोक न्यायालयामध्ये ही सगळी प्रक्रिया समोर गेली. 9 तारखेला आमची लेबर कमिशनरांच्या समोर बैठक झाली. 12 तारखेला हायकोर्टात आम्ही त्या ठिकाणी केस मागे घ्यायची आम्ही त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण केली, प्रक्रियेसाठी गेलो. आणि त्यानंतर 14 तारखेला पुण्यामध्ये जी लोक न्यायालय होती लोक न्यायालयासमोर सन्माननीय न्यायाधीश दामोळी साहेब आणि सन्माननीय न्यायाधीश कुंभार साहेब आणि काही वकील न्यायाधीश त्या ठिकाणी होते अशा सगळ्यांच्या माध्यमातून त्यासमोर आमच्या सह्या झाल्या, कामगारांच्या सह्या झाल्या आणि कंपनीच्या मॅनेजमेंटच्या सह्या झाल्या. लेबर कमिशनरला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी कामगारांचे सगळ्यांचे डीडी त्या ठिकाणी लोक न्यायालयामध्ये सगळ्यांच्या समक्ष हे त्या ठिकाणी लेबर कमिशनरकडे सुपूर्द करण्यात आलं. तो आमचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक विजय हिंद कामगारांचा आणि डायचीच्या सगळ्या कामगारांचा हा एकजुटीचा विजय त्या ठिकाणी मी म्हणेन ते असं कुठे त्यामध्ये वागवत होतो. हा ऐतिहासिक विजय सातत्याने लढा देत असताना सगळ्यांनी आपलं त्या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या प्रपंचावरती कुठेही आस न बाळगता चूल स्वतःची घरांनी चूल ज्या ज्याच्यावरती होईल कंपनीच्या कामगारांचं त्यांचं एवढं मी कौतुक करेन. कंपनीने वारंवार सगळ्या पद्धतीने त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये इंटरनल संघटना करायची त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला. काही जणांना आमिष दाखवायची प्रयत्न केला. संजू काशीचे तर मागे लागायचे सगळेजण सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवण्यात आली. पण कुठेही कामगार हा हल्ला नाही कोणी. सगळ्यांनी एकत्र राहिले आणि एकत्र तुम्ही सगळे हे कामगार राहिल्यामुळं आमचं त्या ठिकाणी बळ वाढलं आणि लढण्याची एक कायद्याच्या माध्यमातून लढा देऊन या ठिकाणी विजय करण्याची एक क्षमता आमच्यामध्ये प्राप्त झाली. ती क्षमता आम्ही दायची कारखान्याच्या कामगारांमध्ये देऊती. विशेष करून या सगळ्या लढाईमध्ये लेबर कमिशनर असतील, फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील आणि स्थानिक इथले प्रतिनिधी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असतील, खासदार श्रीरंगी बाळणे असतील, आमदार महेशदादा लांडगे असतील, माजी आमदार गौतमजी चाबुकसर असतील, आमदार अण्णा बनसोडे असतील, सन्माननीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, काँग्रेसचे सगळे माणिकराव ठाकरे साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, अशा सगळ्यांच्या माध्यमातून ही लढाई आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे लढण्यासाठी आमची मागणी त्या ठिकाणी केली आम्हाला त्यांना मदतीचा आम्ही हात त्यांच्याकडे मागितला त्यांनी सगळ्यांनी हा मदतीचा हात आम्हाला देऊ केला. त्या अधिकाऱ्यांना त्यांनी फोन करून त्या ठिकाणी आम्हाला
सामंजस्यपणे या कामगारांच्या आणि हिंद कामगार संघटनेवर तुम्ही बसा आणि सामंजस्यपणे त्या ठिकाणी करार करा, असं या ठिकाणी प्रत्येकाने या लोकप्रतिनिधी जी आम्हाला मदत केली त्यांचं देखील या शब्द माझ्या शब्दामध्ये जेवढं मी कौतुक करेन तेवढं अपुरे असेल. पोलीस खात्यामध्ये सगळ्या पोलीस खात्याने या ठिकाणी अत्यंत आम्हाला मोठी मदत केली. पत्रकार बांधवांनी आम्हाला मदत केली. सगळ्या मीडिया चॅनलवाल्यांनी, पत्रकारांनी, पोलिसांनी, आमच्या मॅडम या ठिकाणी बसल्या त्यांचं तर खरं मी कौतुक करेल. आमच्या पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत आणि काही पोलीस अधिकारी पण या ठिकाणी बसलेले आहेत. मॅडम साहेबांचं एक कौतुक करेन मी. पोलीस आहेत पण त्यांच्यातला त्यांनी एक कामगार जागा केला, त्यांच्यामधला त्यांनी एक कामगार जागा केला. आणि वारंवार आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आमच्या कामगार सगळ्या बांधवांना जे या ठिकाणी बसत होते त्यांना सगळ्यांना एक त्यांनी साथ दिली. साथ म्हणजे मी म्हणणार नाही, ते साथ म्हणजे कुठली साथ दिली, एक त्यांनी त्याच्यामध्ये एक ऊर्जा प्राप्त केली, करून दिली की नाही तुम्ही ह्या लढा लढताय, लढा मार्गदर्शन केले चांगल्या प्रकारचं. आणि पोलिसांनी देखील आम्हाला अत्यंत चांगली मदत या ठिकाणी केली, त्यांचं देखील मी जेवढं माझ्या शब्दामध्ये या ठिकाणी कौतुक करेन तेवढं अपुरे असेल. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की ही लढाई लढत असताना कुठेही या कारखान्यामध्ये म्हणजे जे माझे कामगार बांधव, मला अत्यंत आनंद वाटतोय की जे माझे कामगार बांधव जे माझे सभासद होते 2007 सालापासून, त्याच्यामध्ये काही जण त्यामध्ये त्यांना काही दुःख निधन झालं काही जणांचं, त्या देखील आमच्या मातोश्री या ठिकाणी आहेत. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की जे कामगार 2007 नंतर रिटायर झाले त्या कामगारांना देखील त्यांचा हक्क त्या ठिकाणी आम्ही मिळवला आणि मिळवून देत आहोत, याचा देखील आम्हाला आनंद या ठिकाणी वाटतो. की जे कामगार रिटायर झाले, कारण कशी ह्या आपल्या कामगार नगरीमध्ये एक प्रथा आहे की आपण मागणी पत्र सादर केलं की तो काम मागणी पत्र सादर केल्यानंतर कामगार एखादा रिटायर झाला, निवृत्ती झाला, एक महिन्यात झाला किंवा एक वर्षाने झाला, तो तो कामगार जे त्याला जे मागणी पत्र दिल्यानंतर एक वर्षानंतर किंवा एक महिन्यानंतर तो रिटायर झाला तर त्याला त्याचं बेनिफिट या ठिकाणी दिलं जात नाही, ते बेनिफिट त्या ठिकाणी त्याचं मारलं जातं, हे देण्यात येत नाही. पण आम्ही तसं केलेलं नाही. आम्ही मागणी पत्र 2007 मध्ये दिल्यानंतर ज्या ज्या कामगारांनी एक एक महिना देखील काम केलेलं आहे त्या त्या कामगारांना देखील त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम हिंद कामगार संघटनेने या ठिकाणी केलं. आपल्या सगळ्यांना नमूद करतो की हे नमूद करत असताना एक लक्षात घ्या, आजच्या या बदलत्या कालावधीमध्ये आपल्याला कल्पना आहे की कामगार कायद्यामध्ये एक भीषण बदल होत चाललेले आहेत. या बदल जे भीषण कामगार आता एक आटल्या वक्त्यांनी हे सगळे या ठिकाणी व्यासपीठावर बसले सगळे अनुभवी कामगार नेते, कारण प्रत्येक कंपनीमध्ये मी संघर्षच केलेला आहे. आता नील आठवतो संतोष पवारने सांगितलं 8 वर्ष संघर्ष केला, काय हरकत नाही 8 वर्ष संघर्ष करत राहील. गुन्हे दाखल झाले माझ्यावर झाले सगळे, म्हणजे काही असे गुन्हे दाखल नाही, गुन्हे एवढे दाखल झाले आमच्यावरती की आता शेवटी लक्षात घ्या लढाई आपली ही पोटाची आहे आणि पोटाची लढाई लढत असताना ती प्रामाणिक असली गेली पाहिजे. आणि कामगारांचा लढा हा कामगारच लढतो, कामगारच निधी गोळा करतो आणि कामगारच त्या निधी गोळा करत असताना कामगारांच्या जीवावरती ही कामगार संघटना चालत असते, ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. मालकांच्या जीवावर चालत नाही. मालक वर्ग एक लक्षात घ्या, मालक वर्ग ज्या ज्या पद्धतीने आपण मांडणी करू, ज्या ज्या पद्धतीने आपण त्यांच्या संघात ज्या पद्धतीने आपली आपली वागणूक असेल, आपण ज्या ठिकाणी त्या कारखान्यामध्ये ज्या आपल्या संघटना प्रवेश करते, प्रवेश केल्यानंतर आपल्यामध्ये 3 शब्द आपल्या संघटनेचे महत्त्वाचे आहेत, एक क्वांटिटी असेल, एक क्वालिटी असेल आणि एक डिसिप्लिन असेल. हे 3 शब्द मी कामगारांना आमच्या संघटनेचे पदाधिकारी कायम सांगत असतात. या 3 शब्दांचा वापर वाक्यांचा नाही, या 3 शब्दांचा वापर तुमच्यामधून झाला पाहिजे. हे 3 शब्द जर महत्त्वाचे आपण जर पाळले तर आपल्याला त्या ठिकाणी यश निश्चित प्राप्त होणार आहे. दुसरं आमच्या कंपनीच्या कामगारांना सांगणं असं की आज ज्या पद्धतीने तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे आलेला आहात, तुमची एकजूट ही शेवटपर्यंत टिकली गेली पाहिजे. कारखान्याची उंची वाढली तर तुमची उंची वाढणार आहे, हे प्रमुख आमचं ब्रीद वाक्य आहे की कारखान्याची उंची वाढली तर तुमची उंची त्या ठिकाणी वाढणार आहे. हे प्रामुख्याने आम्ही प्रत्येक कामगाराला आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगत असतो की तुमची कारखान्याची उंची वाढली तर निश्चितपणे तुमची उंची वाढणार आहे. हे 2 महत्त्वाचे हे 3 शब्द आणि हे महत्त्वाचे वाक्य आम्ही प्रत्येक कामगाराला त्या ठिकाणी सांगत असतो आणि त्या माध्यमातून कुठेही कायदा सुव्यवस्था न बिघडवता, कायदा सुव्यवस्था कुठेही हातात न घेता यशस्वी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सरकारी दरबारीमध्ये कसा हा लढा
यशस्वी करण्याचा आम्ही त्या ठिकाणी आमचं आग्रहक्रम असतो, एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी स्वीकार त्याचं यश येणाऱ्या या 13 वर्षामध्ये आम्ही आज या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. तसा हा लढा आम्ही 14 तारखेला जिंकलेला आहे, ज्या दिवशी DD कोर्टामध्ये कंपनीने सादर केले त्या दिवशी हा लढा आमचा जिंकलेला होता. पण लढा कोर्टामध्ये ज्यावेळेस धनादेश देण्यात आले DD, पण ज्या कारखान्यामध्ये काम केलं कामगारांनी, त्या कारखान्यामध्ये 60 वर्ष वयाची या ठिकाणी घालवली, त्या कारखान्याच्या द्वारापाशी या ठिकाणी कार्यक्रम झाला पाहिजे असं मानस सगळ्या कामगारांचं आणि आमचं होतं. म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतो. मला आपल्याला सगळ्यांना एवढंच या ठिकाणी नमूद करायचं की प्रत्येक एक लक्षात घ्या, प्रत्येक यशामागे आपण म्हणतो घरातली एक ज्यावेळेस जेवढा आपला हक्क आपला असतो आपण घरात कमवतो आणि नेऊन देतो, पण घरामध्ये ज्या घर यांची चूल पेटवतात आणि घर सांभाळतात त्याचाही तेवढा अधिकार असतो. पण या 13 वर्षामध्ये तुम्ही जी लढाई माझ्यासंगे लढत आलेला होता त्याचं यश आपल्याला प्राप्त झालं, त्या मागं या सगळ्या भगिनी माझ्या माता समान भगिनी या ठिकाणी बसलेल्या त्यांचं जेवढं मी कौतुक माझ्या शब्दामध्ये करण तेवढं अपुरं असेल एवढं या ठिकाणी नमूद करतो. त्या त्यांनी साथ दिली म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलेलं, त्यामुळे तुमचं त्यांचं देखील सगळ्यांचं तुमचं कौतुक मी माझ्या शब्दामध्ये या ठिकाणी करेन. कारण एक लक्षात घ्या, लढाई ही लढत असताना न्यायालय प्रक्रियेमध्ये अत्यंत एक खर्चर प्रवास असतो, म्हणजे खालून म्हणजे इंडस्ट्रियल कोर्टापासून ते फार दिल्लीपर्यंत लढत जायचं, म्हणजे हे काय म्हणजे असं म्हणता येणार नाही की कुठेतरी ही सोपी लढाई होती. एक बळी असा मी आणि त्यांच्यासमोर आपण सगळेजण लढत गेलो, पण लढाईला कुठेतरी कायदेशीरित्या आपलं यश प्राप्त झालं आणि हे यश तुमच्या 15 मध्ये आम्ही पाडू शकलो, देऊ शकलो, एवढं या ठिकाणी मला त्या गोष्टीचा अत्यंत मला आनंद या ठिकाणी होतोय, एवढं या ठिकाणी नमूद तुम्हाला करतो. पण हे यश येत असताना आज या यशाचं जे आपल्याला फळ मिळालेलं आहे हे फळाचा निश्चितपणे सगळ्यांनी त्या ठिकाणी वापर करणे. अनेक कामगार कायद्यामध्ये बदल होऊ घातलेले, येणाऱ्या 8 जानेवारीला देशव्यापी संप आहे. अख्ख्या देशाच्या सगळ्या कामगार संघटनेने ज्याचं नेतृत्व डॉक्टर जी संजीवा रेड्डी अख्ख्या देशाचं करत आहेत आणि ज्याचं नेतृत्व पुणे जिल्ह्याचं मी स्वतः करतो आहे त्याची सुद्धा आज पुण्यामध्ये कृती समितीची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आहे. ती बैठक 5 वाजता सुरू होणार आहे, पण हा कार्यक्रम मला अत्यंत महत्त्वाचा होता म्हणून या ठिकाणी मी थांबलो. कारण हा कार्यक्रम एक मोठा इतिहास घडवणारा कार्यक्रम आहे, एक कामगार क्षेत्रामध्ये एक नवा संदेश देणारा हा कार्यक्रम आहे, म्हणून या ठिकाणी हे थांबून तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र तुमच्यासमोर करावं हे माझं अग्रक्रम होतं म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी माझी उपस्थिती मी लावली आणि थांबलो या ठिकाणी. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लढा देत असताना येणारा पुढचा काळ हा तरुणांचा काळ आहे, पण उद्या नोकरीच्या माध्यमातून जे चार भयानक कामगार कायदे तयार झालेले आहेत, नीम सारखा कायदा असेल, लेबर कॉन्ट्रॅक्टचा कायदा असेल, अर्न अँड लर्नचा कायदा असेल, फिक्स टाईम एम्प्लॉयबिलिटीचा कायदा असेल, म्हणजे हे जे कामगार कायदे जे 4 युवक आहेत हे अत्यंत घातक कामगार आहे कायदे आहेत. ह्या कायद्याच्या संरक्षणासाठी येणारा 8 जानेवारीला देशव्यापी संप सगळ्या देशव्यापी 12 कामगार संघटनेनी आणि त्याला संलग्न असणाऱ्या सगळ्या संघटनेनी चुकायला असं या ठिकाणी तुम्हाला नमूद करतो. आपण सगळ्यांनी आजच्या हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवा की 8 जानेवारीला आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरायचे, आपले कामगार कायदे आपल्याला वाचवायचे. जर कामगार कायद्यामध्ये बदल करायचे असतील तर देशव्यापी कामगार संघटनेनं एकत्र देशाच्या केंद्रातल्या सरकारने बसवावं आणि कामगार कायद्याचे निर्णय योग्य रीतीने कामगारांच्या बाजूचे कसे असतील असं या ठिकाणी त्यांनी ते निर्णय घ्यावेत आणि कामगार कायद्यामध्ये बदल करायचे असतील ते कामगार हिताचेच करावे अशी प्रामुख्याने आपली त्या ठिकाणी मागणी. कामगार कायद्यामध्ये बदल हे कामगार हिताचे झाले पाहिजे असे प्रामुख्याने आपली मागणी. आता राहिलं आपल्या आंदोलनाचा हा मंडप, तर मला अनेकांनी सांगितलं की साहेब हा मंडप आपल्याला कंपनीने विनंती केली मंडप आपल्याला तो काढायचा निश्चित काढणार आम्ही. हा आंदोलनाचा मंडप आम्ही निश्चित करणार, 1.5 वर्षापासून आम्ही बसलोय तर 1.5 वर्षाचा हा मंडप निश्चितपणे त्या ठिकाणी काढला जाईल. पण मी त्या माझ्या सगळ्या कामगार बांधवांचं कौतुक या ठिकाणी करेन. पाऊस अत्यंत भयंकर असायचा, आता माझे पत्रकार बांधव जे बसलेत त्यांच्या गुडघ्याच्या पोर्टीपर्यंत पाणी असायचं, पण कुठलाही माझा कामगार त्या ठिकाणी हल्ला नाही, कुठे गेला नाही आणि त्या ठिकाणी स्वतःचं उपोषण हे चक्री चालू ठेवलं. आज ज्या पोद्दार साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं, कुठे पोद्दार साहेब तिकडे आज ते उपोषण करते, शेवटचे उपोषण करते पोद्दार साहेब आहे, म्हणून तुम्ही आज हा उपोषण करते राहा. आजचा दिवस उपोषण सोडत असताना सगळे उचलत असताना तुमचं उपोषण सुद्धा त्या ठिकाणी कंटिन्यू राहिलं पाहिजे, कारण सगळ्यात पहिली सुरुवात केली असेल तर पोद्दार साहेबांनी आणि आपल्या जवळकर हे दोघं ज्यावेळेस उपोषणाला बसले 12 दिवसानंतर त्यांची प्रकृती एवढी पोद्दार साहेबांची खालावली
की मला ज्यावेळेस पोलीस खात्याचे आपले सगळे प्रतिनिधी आले, पोलिसांचे आपले प्रतिनिधी आले, आपले साहेब होते, काय नाव साहेब, हां ते साहेब होते, नंतर मग आपल्या मॅडम होत्या, आम्ही डॉक्टरांशी मी बोललो वैयक्तिक डॉक्टर मला म्हणजे साहेब त्यांची हालत फार खराब आहे पोहोचार आहे, तुम्ही आता त्यांना उपोषण त्यांना सोडायला लावलं तर अत्यंत चांगली गोष्ट होईल. साहेबांनी मला विनंती केली, मॅडमनी आम्हाला विनंती केली, म्हणलो मी लगेच दुसरे त्या ठिकाणी पत्र दिलं आणि आमचं चक्री उपोषण चालू केलं, कारण अमरण उपोषण हे अत्यंत घातक असतं. मी सगळ्या कामगारांना सांगत होतो हे आता आपल्याला काही उचलायचं नाही, आपण चक्री उपोषण त्या माध्यमातून आपण करूया. आणि चक्री उपोषणच्या मी बोललेल्या वाक्याला त्यांनी सगळ्यांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करतो. आणि त्यावेळेस फौजदार साहेबांनी वाईच्या हॉस्पिटलमध्ये लिंबूचं पाणी घेऊन त्या ठिकाणी सलाईन लावून आपलं उपोषण त्या ठिकाणी मागं घेतलं त्यांनी आणि जवळकरनी, त्यांचं देखील त्या ठिकाणी कौतुक करतो. कारण अत्यंत बिकट परिस्थिती अशी पोतदार साहेबांची होती, कोणासाठी, त्यांच्या स्वतःसाठी नाही, जवळकरनी कोणासाठी, स्वतःसाठी नाही, सगळ्यांसाठी करत होते, सगळ्यांसाठी ते करत होते, त्यांना स्वतःसाठी त्यांनी काही केलं नाही. संजू काशी रात्री पाण्याद्वारे संजू तुला दिल्लीला पोहोचायचे, संजू दिल्लीला पोहोचायचे, संजू तुला मुंबईला पोहोचायचे, मुंबईला पोहोचायचे, संजू तुला पुण्याच्या कोर्टात पोहोचायचे, पुण्याला कोर्टात पोहोचायचे. म्हणजे ही लढाई लढत असताना प्रत्येक वेळेस जे जे आदेश संघटनेच्या माध्यमातून दिले जायचे हे प्रत्येक कामगार त्या ठिकाणी पाळत होता आणि त्या त्या पद्धतीने सगळेजण पळत होते आणि त्या त्या गोष्टीचा पाठपुरावा करून संघटनेला माहिती देत होते. त्यांचं त्या ठिकाणी कौतुक एवढं मी माझ्या शब्दामध्ये करेन तेवढं अपुरे असेल. मला आपल्या सगळ्यांना एवढंच नमूद करायचं की ही लढाई, आजची ही लढाई जी आपण उद्योग आनंद होतो या ठिकाणी साजरा करतो, हा संदेश आख्या आपल्या कामगार नगरीमध्ये या औद्योगिक नगरीमध्ये गेला पाहिजे. कारण आज आपल्याला कल्पना अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आलेल्या आहेत, ह्या मल्टीनॅशनल कंपन्या कामगार कायदे पाळण्याचं त्या ठिकाणी धोरणच करत नाही. अनेक ठिकाणी लढे मी देतोय स्वतः वैयक्तिक, अनेक मोठे मोठे एवढे मोठे मोठे गुन्हे माझ्यावरती दाखल होत आहेत की ज्याला म्हणजे काही म्हणजे सीमाच नाही. म्हणजे कुठेतरी असा टार्गेट मी झालोय सगळ्यांचा, जेवढे हे सगळे धनाढ्य लोक आहेत त्यांचा असा टार्गेट मी झालोय. कारण तुम्ही जेवढे मंडळी या ठिकाणी बसले, डायची कंपनीचे जेवढे कामगार बंधू असतील ते सगळे मला वडिलांसारखेच, गडेकर साहेब करून सगळे मला वडिलांसारखेच. म्हणजे कसं एक लक्षात घ्या, काही माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसले आहेत, म्हणजे ही लढाई लढत असताना आपल्या सगळ्यांना एक संदेश आपल्या माध्यमातून सगळ्यांना द्या. हा संदेश एवढाच द्या की लढाई येणाऱ्या कालावधीमध्ये तरुणांना या ठिकाणी आपले हक्क प्राप्त अबाधित ठेवायचे असतील तर त्यांना ह्या कामगार कायद्याच्या लढ्यासाठी रस्त्यावरती आपल्याला यावंच लागेल, आपला हक्क आपल्याला प्राप्त करून घ्यावेच लागणार आहे. हे निपटून आपल्या सगळ्यांना सांगतो, कायदा हातात न घेता कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही, आंदोलन हे आंदोलनाच्या माध्यमातूनच झालं पाहिजे. या गोष्टीला मी त्या ठिकाणी माझी संघटना साथ देईल एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. कायदा हातात कुठेही कोणाला घेऊन देण्याचं काम आमच्या संघटनेने केलेलं आहे. आज कृती समितीचं मी अध्यक्ष आहे, आम्ही 2-2 लाखाचे मोर्चे लेबर कमिशनर टू कलेक्टर ऑफिसपर्यंत मी नेलेले आहेत. आज जवळजवळ 7 वर्ष झाला कृती समितीचा मी अध्यक्ष आहे, त्यामध्ये अजित आंबेडकर असतील, बाबा आढाव असतील, डॉक्टर आपले अमर पंचायतचे अध्यक्ष असे सगळे, ह्याच्या सगळ्यांचा मी अध्यक्ष आहे कृती समितीचा. पण कुठेही मोर्चे 2-2 लाखाचे काढत असताना पुण्यामध्ये कामगारांच्याकडून कुठेही अनुचित प्रकार आणि कुठेही कायदा हातात घेण्याचं पहिलं काम जर कोण करत असेल तर त्या माध्यमातून मी सगळ्यांना आमच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी देत असतो. आणि माझे स्वतःचे 2 कॅमेरे मी लावत असतो, 2 कॅमेरे ह्याच्यासाठी लावतो, पोलिसांना मी पहिलं सांगतो साहेब माझे 2 कॅमेरे, एक पुढे एक मागे एक आणि मध्ये एक ठेवतो. जो कामगार त्या ठिकाणी अनुचित प्रकार काय करेल त्याला उचला आणि ती संघटना आमच्यातून बाहेर पडा. लढा हा यशस्वी करण्यासाठी आंदोलन हे आंदोलनाच्या माध्यमातून झालं पाहिजे, कायदा हातात न घेता झालं पाहिजे हे आम्ही या ठिकाणी सांगतो. कंपनीसुद्धा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अत्यंत वेगळ्या प्रकारे एक कॅमेरा ठेवला होता आम्हाला सगळ्या गाड्या काढताना, हे गंमत करून तुम्हाला सांगतो, ऑलरेडी असा प्रकार सगळ्यांनी पाहिलेलं, कॅमेरा एक ठेवला. पण त्यावेळेस त्यांची अशी परिस्थिती होती, हे पत्रकार बांधवांना सगळ्यांना सांगतो, अशी परिस्थिती की मी काहीतरी बोललं, म्हणजे मी काहीतरी बोललो पाहिजे, उलट मी बोललो की लगेच त्या ताबडतोब तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण कुठेही कुठल्याही प्रकारचे, कारण मी स्वतः कॉन्व्हेंटचा विद्यार्थी आहे, मी सगळं त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना इंग्रजीमध्ये मार्गदर्शन केलं आणि त्यांना पटवून दिलं आणि त्यावेळेस पोलीस खात्याने देखील आश्चर्य व्यक्त केलं आणि त्यांचा कॅमेरा असताना आमचे 2 कॅमेरे आम्ही या ठिकाणी गेट होतो. हे कॅमेरे आमचे का ठेवले गेटवरती, कारण मला माहित होतं उद्या काहीतरी त्यामधलं कुठंतरी काही कटिंग झालं तर माझी सेटिंग तर 100% लागले जातात पोलीस स्टेशनला. त्यामुळे हे आमचे 2 कॅमेरे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी ठेवायचो आणि ठेवत होतो. त्या माध्यमातून कुठंतरी
आम्हाला यश प्राप्त झालं हे या ठिकाणी तुम्हाला नमूद करू अशी मला वाटतं. मला आपल्या सगळ्यांचं कौतुक करत असताना माझ्या संघटनेचे देखील पदाधिकारी जे असतील, यशवंत सुभेकर असतील, सचिन कदम असतील, शांताराम कदम असतील, आपले सगळे पदाधिकारी जे रात्रंदिवस यांना सगळ्यांना मार्गदर्शन करत असताना अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन सगळ्यांनी केलं. आमच्या वकील मंडळींनी मुंबई हायकोर्टापासून पण दिल्लीपासून, दिल्लीमध्ये मार्लापल्ली साहेब असतील ॲडव्होकेट, मुंबईमध्ये मोदगी साहेब असतील आणि पुण्या कोर्टामध्ये पौर साहेब असतील, अशा सगळ्या वकिलांनी अत्यंत जिद्दीने जिकारीने काम करत हा यश सगळ्यांनी प्राप्त करून दिला. हा यश हा माझा एकट्याचा नाही आहे, हा तुमच्या सगळ्यांचा यश आहे कामगार बांधवांनो, हे लक्षात घ्या. कारण लढाई ही लढत असताना कुठंतरी मगाशी पवारांनी सांगितलं की अत्यंत मी सगळ्या ठिकाणी बघतोय की दादागिरी कामगार क्षेत्रामध्ये अत्यंत वेगाने फोफावते, कामगारांना कामगार कायदेच मिळून द्यायचे नाही, कुठं कोणाला हक्कच प्राप्त करून द्यायचे. आता हे चार कामगार कायदे जे आहेत, अर्न अँड लर्नचा कायदा, फिक्स टाईम एम्प्लॉयबिलिटीचा कायदा, तुमचा एनडीएमचा कायदा, लेबर कॉन्ट्रॅक्टचा कायदा, म्हणजे येणारी देशाच्या पुढच्या पिढीला, लक्षात घ्या, येणाऱ्या देशाच्या पुढच्या तरुण पिढीला त्यांना कुठलीही स्वतःची साधी सायकल घेता यावी नाही. उपजीविकेचं साधन घेत असताना, त्याचा घामाचा रक्त सांडवत असताना, रक्त आटवत असताना, घाम घालत असताना फक्त 14 ते 15 हजार रुपये पगार घ्यायचा आणि मुकाट्याने घरी जायचं, सायकल देखील घ्यायची त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये क्षमता ठेवायची नाही, असे हे चार घातक कामगार कायदे आलेले आहेत. आणि माझ्या माहितीनुसार पत्रकार बांधवांच्या पण त्यांच्या ह्याच्यामध्ये हे कायदे आलेले आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून त्यांनावरती देखील VRS घेण्याचं सगळीकडे एक षड्यंत्र सुरू झालेलं आहे. तर पत्रकार बांधवांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही देखील ह्याच्यामध्ये आमच्या ह्या लढ्यामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीच्या तरुण पिढीच्या लढ्यामध्ये जी पुढची तरुण पिढी लढण्यासाठी किंवा कमवण्यासाठी स्वतःचा प्रपंच त्या ठिकाणी व्यवस्थित चालवण्यासाठी जर येणाऱ्या पुढच्या पिढीला कंत्राटीमध्ये त्यांना जन्म घ्यावा लागणार असेल, शिक्षण कंत्राटीमध्ये करावं लागणार असेल, स्वतःचा उदरनिर्वाह कंत्राटीमध्ये करावा लागणार असेल आणि नंतर लग्नसुद्धा कंत्राटीमध्ये करावं लागणार असेल, नंतर मग स्वतःचा त्या ठिकाणी मुलाबाळांना जन्म देण्याचं ते सुद्धा कंत्राटीमध्ये करावं लागणार असेल आणि नंतर मृत्यू आला तो सुद्धा कंत्राटीमध्ये मृत्यू त्या ठिकाणी स्वीकारायचा असेल, तर या गोष्टीवरती आपल्या सगळ्यांना आंदोलनाच्या माध्यमातून मात केली पाहिजे. कामगार कायदे टिकवायचे असतील तर सगळ्यांना रस्त्यावरती येऊन कायदा हातात घेता आपल्याला हे कामगार कायदे टिकवायचे असतील, एक लक्षात घ्या, आपल्या एकजुटीच्या पुढे कुठलीही ताकद चालणार नाही, लक्षात ठेवा. ही काय कुठली दादागिरी वगैरे नाही, हा लढा यशस्वी करण्यासाठी आपली वज्रमुठ तयार करावी आपल्याला लागते. वज्रमुठाची ताकद ही अत्यंत मोठी असते, ही ताकद या ठिकाणी आपल्याला निर्माण करायची, कायदेशीररित्या कुठलाही कायदा हातात घेता आपल्याला प्रत्येकांना येणारी पुढची पिढी, येणारे कामगार कायदे होणार असतील, बदल होणार असतील, तर कामगारांचे हिताचे झाले पाहिजे, त्यासाठी हा संदेश आजचा इथून या विजयोत्सव आनंदोत्सवाच्या वेळी आपण सगळ्यांनी घेऊन जावा की ही लढाई यशस्वी करण्यासाठी पोलीस खात्याला देखील माझी विनंती, आम्ही तुमचे आभार मानलेले आहेत. पण कामगार क्षेत्रामध्ये कामगारांची लढाई होत असताना किमान आपण ज्या पद्धतीने आम्हाला साथ दिली तशी सगळीकडे ही साथ आपल्याकडून असली गेली पाहिजे अशी विनंती तुम्हाला देखील करतोय, पत्रकार बांधवांना देखील करतोय, एवढंच या ठिकाणी नमूद करतो. आपण सगळेजण या ठिकाणी नमूद करतो कारण सगळ्यांना DD द्यायचे, सगळ्यांचे मी चेहरे पाहिले, सगळ्यांचे चेहरे आता कधी तो म्हणजे धनादेश आपल्या हातात मिळतो त्याची वाट सगळेजण पाहतात, पण किमान ही सगळी वाट बघत असताना हे 13 वर्षाचे जे कष्ट आपल्याला प्राप्त करावे लागले, त्या कष्ट आणि भोगातून आपण त्या ठिकाणी गेलो, त्याचं सगळं कथन आणि त्याची कथनी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडली गेली पाहिजे, म्हणून एवढं या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर ते नमूद केलं. आपला सगळ्यांचा हा विजय अत्यंत आनंदोत्सव करत असताना, साजरा करत असताना आपण साजरा या ठिकाणी केलेला आहे. पुन्हा एकदा कंपनीच्या वकील मॅडम असतील मालकीन, त्यांच्या सेक्रेटरी कविता थाडेकर असतील, संजयजी पुरोसाहेब असतील, नंतर त्यांचे HR मॅनेजर कोण होते त्या दिवशी कोर्टामध्ये, कोर्टामध्ये कोण होते HR मॅनेजर कंपनीचे, पाठक साहेब असतील, अशा सगळ्यांनी त्या ठिकाणी यशस्वी, लेबर कमिशनर असतील, फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील, अशा सगळ्यांनी सामंजस्यपणे आमच्याबरोबर त्या ठिकाणी चर्चा करून हे यश कामगारांना आणि हिंद कामगार संघटना प्राप्त करून दिल्याबद्दल कंपनीचे देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो, पोलिसांचे आभार व्यक्त करतो, पत्रकारांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझी रजा घेतो. यानंतर आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना DD वाटप होईल आणि DD वाटप पहिला सत्कार होईल या सगळ्या कामगार बांधवांचं आणि त्यानंतर DD वाटप होईल.